तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील संपूर्ण स्वच्छता मोहिमेची सुरुवात ही आजपासून ठाणे महापालिका क्षेत्रात करण्यात येते. वागळे इस्टेट भागातून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी होणार असून ही मोहीम 24 फेब्रुवारीपर्यंत सगळ्या प्रभाग समिती क्षेत्रात राबविली जाणार आहे. स्वच्छतेचा दर्जा उंचावणं आणि महापालिका क्षेत्रातील सार्वजनिक जागांचा कायापालट घडवून आणणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात 9 प्रभाग समित्या आहेत आणि त्या सगळ्या क्षेत्रात फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम राबवली जाईल. आणि याविषयी आपण सविस्तर बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत ठाण्याहून. थेट अजितकडे जाऊयात. अजित, गुड मॉर्निंग. आणि आजची सकाळ ठाणेकरांसाठी ही नक्कीच सुंदर स्वच्छ सकाळ असणार आहे असं म्हणावं लागेल. नक्कीच, अगदी सकाळपासूनच ठाण्यातल्या वागळे स्टेट रोड नंबर 22 जो आहे त्या संपूर्ण परिसरामध्ये अशा पद्धतीने स्वच्छता मोहीम सुरू आहे. आपण जर पाहिलं तर स्वच्छता दूत जे आहेत ते डिव्हायडर जे आहेत त्यांना देखील क्लीन करत आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडू मांडण्यात आलेलं आहे. कचरा पूर्णपणे उचलला गेलेला आहे. रस्त्याच्या कडेला ज्या गाड्या उभ्या असतात त्या गाड्या देखील उचलल्या गेलेल्या आहेत. आपण जर पाहिलं तर संपूर्ण ठाण्यामध्ये ही मोहीम जी आहे ती राबवली जाणार आहे आणि 24 फेब्रुवारीपर्यंत ही मोहीम राबवली जाईल. हा जो परिसर आहे वागळे स्टेट रोड नंबर 22 इथल्या दत्त मंदिरपासून ते पाईपलाईन रोड आणि पुढे नंतर जे कामगार हॉस्पिटल आहेत त्या सगळ्या पट्ट्यापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहून ते डीप क्लीन मोहीम जी आहे ते करणार आहेत. आणि याकरता सगळे त्यांचे पक्षाचे लोक असतील किंवा पक्षाचे नेते पदाधिकारी असतील याचबरोबर सरकारी अधिकारी कर्मचारी असतील सर्वजण इथे आले आहेत. नरेश म्हस्के जे आपल्यासोबत आपण त्यांना विचारूयात. नरेश जी, डीप क्लीन मोहीम संपूर्ण स्वच्छता मोहीम मुख्यमंत्र्यांची ठाण्यात सुरू होते. मुख्यमंत्र्यांचं ठाणे बदलते आणि सूक्ष्म पद्धतीने म्हणजे गल्ली कानाकोपरे आणि ते क्लीन करून स्वच्छता करणं, धूळ रस्त्यावरची काढणं आणि एक चांगलं वातावरण तयार करणं, नीट नेटकं आपण ज्या पद्धतीने आपलं घर ठेवतो त्या पद्धतीने ठाणे शहर ठेवलं पाहिजे आणि याकरिता ही मोहीम आम्ही घेतलेली आहे. नक्कीच म्हणाले, जेव्हा आपण ठाण्यामध्ये येतो तेव्हा पूर्व पश्चिम कुठे उतरल्यानंतर आपल्याला सगळ्या ब्रिजच्या खाली पेंटिंग दिसते किंवा ब्रिजच्या खाली मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅक बनवलेत, जॉगिंग ट्रॅक बनवले असतील किंवा त्या ठिकाणी सायकल ट्रॅक बनवलेले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर खरं तर ही मोहीम जी आहे संपूर्ण स्वच्छता मोहीम ही सुरू होऊन 2 ते 3 महिने झाले असतील. पण याआधीच 1 वर्षापासूनच मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे म्हणून स्वच्छता मोहीम जी आहे किंवा ठाण्यात एक चेहरा बदलण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि बऱ्यापैकी ठाण्यामध्ये त्याचं काम दिसतंय. नाही, ठाणे बदलतं हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 4-5 महिन्यापूर्वी चालू झालं होतं आणि हे साफसफाई करण्याचं किंवा अदर साफ हे क्लिनिंग करण्याचं काम चालूच आहे. पण आज याचा शुभमुहूर्त होतं आणि त्या माध्यमातून आपण या वागळे स्टेटमध्ये सुरुवात करतो आणि त्या अँगलने आज खरोखर सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बघा, ठाणे तर आज बघताय तुम्ही 6 महिन्यामध्ये कसं दिसतंय ते. सुरुवातच एंट्रीपासून मुंबईमधून सुरुवात केल्यानंतर ठाण्याची सुरुवातच शान होते. त्या माध्यमातून ठाणे बदलते. नक्कीच, या सगळ्या मोहिमेमध्ये एक महत्वाची भूमिका बजावते म्हणजे बांगर साहेब स्वच्छता मोहीम आपण जरा पेंटिंग वगैरे त्याबद्दल थोडं सांगा. कारण काही मोहीम जी आहे मुख्यमंत्री बदलते ठाणे जे आहे ते तुम्ही विशेष करून मोहीम जी राबवली, मुख्यमंत्र्यांचा त्याच्यामध्ये जास्त सहभाग होता. वारंवार मुख्यमंत्री आपल्याला विचारतो की ठाण्यामध्ये कशा पद्धतीने ही मोहीम राबवली जाते. मुख्यमंत्र्यांचं बदलतं ठाणं ह्या अभियानाला जवळपास 1 वर्ष झालेलं आहे. त्याचीच पुढची कडी म्हणून जी मुख्यमंत्री महोदयांनी डीप क्लिनिंग अभियान कल्पना राबवलेली आहे त्याची सुरुवात आपण आज ठाण्यामध्ये करतोय. वागळे प्रभाग समितीमध्ये हा कार्यक्रम राबवण्याचं नियोजन, जवळपास 3,500 पेक्षा जास्त कर्मचारी संपूर्ण शहरातील आणि जवळपास 1,500 ते 2,000 नागरिक NGO यांचा सहभाग आहे. मला विश्वास आहे या अभियानाच्या माध्यमातून फार चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी बदल ठाणे या मोहिमेला आपल्याला बळ मिळणार आहे का? डीप क्लीन मोहिम डेफिनेटली त्यातून आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल याचा मला विश्वास आहे. नक्कीच, ज्या पद्धतीनं 1 वर्षापासून ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे ही मोहीम सुरू आहे, ठाण्यातल्या अनेक रस्त्यांचा अंतर्गत रस्ते असतील किंवा बाहेर रस्ते असतील सर्वांचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम जे बरोबर आहे. आणि आजच्या या स्वच्छता अभियानानं सुद्धा ठाण्यामध्ये आता आणखीन कायापालट झालेला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी.